तर नमस्कार, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, जे काही टाईम झाला ते कुठल्या टाईमला तुम्ही ज्या बघा लागलाय त्या टाईमला तुम्हाला नमस्कार. आता आम्ही आलो आहे कोल्हापुरातली नवीन एक प्लेस एक्सप्लोअर करायला, जी की आम्ही आधीच एक्सप्लोअर केलेली आहे फक्त तुम्हाला दाखवायसाठी. आणि कोल्हापूर सिरीजचा आपला नेक्स्ट पार्ट आता चालू होत आहे आणि ती प्लेस आहे न्यू पॅलेस. तर आज एका दिवसात आपल्याला काय बघता येईल अशा प्लॅनिंगनं आम्ही एक प्लेस ठरवल्या. पहिला सांगून ठेवतो की आतमध्ये व्हिडिओ करणे अलाउड नाही आहे, त्यामुळं आम्ही फक्त बाहेरचं तुम्हाला व्ह्यूज जे काय आहेत ते तुम्हाला दाखवणार आणि बऱ्या जी काही इन्फॉर्मेशन आम्हाला आहे ती तुम्हाला सांगणार. जेव्हा आपण गेटमधनं एंटर करतो आहे, जो की मेन दरवाजा आहे न्यू पॅलेसचा, तिथनं बरोबर राईट साईडला एंटर केल्या केल्या एक तलाव लागते, एक सुंदर असा तलाव. आणि तलावाच्या आसपास हरणं दिसायला लागल्या. आता तुम्हाला दिसते का बघा, यात दिसते काय दाखव दो त्या तलावाशी इथे इथं. आता आपण म्युझियममध्ये थांबलो आहे आणि थोडीफार माहिती सांगा म्हटलं. सूरज पण म्हणला जरा काय काय सांगा इकडचं. आपलं न्यू पॅलेसचं बांधकाम कधी सुरू झालं सूरज? 1877 ते 1884 या 7 वर्षाच्या काळात बांधून झाले. आणि आतमध्ये आल्यावर एक तलाव लागते उजव्या साईडला, तलावानंतर पुढे जाऊन एक म्युझियम आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे त्यावेळेचे 7 लाख रुपये खर्च झाला आहे हे बिल्डिंग बांधण्यात, म्हणजे हा राजवाडा बांधण्यात. आणि त्यावेळी हे शाहू महाराजांचं निवासस्थान होतं आणि आता जे कन्वर्ट केले त्यांनी. आता पण इकडे महाराजांचं म्युझियम आता पण आहे इथलं. आताचे जे आपले शाहू महाराज आहेत ते इथं राहतात पलीकडं. आणि तसंच एक म्युझियम आहे. आतापर्यंतचे कोल्हापुरात जेवढे जेवढे छत्रपती झाले त्यांच्या दैनंदिन वापरातल्या वस्तू, तेव्हाचे शस्त्र, बाकीचं त्यांचं म्हणजे खेळाचे साहित्य, त्यांचे कपडे, ते सगळं आत्ता तिथं म्युझियममध्ये आपल्याला ठेवलेलं आहे म्हणजे लोकांना बघायला. आणि खरंच एक नंबर आहे आतल्या सगळ्या वस्तू. आणि आपल्याला स्मारक पण बघायला मिळतील शाहू महाराजांपर्यंत जे छत्रपती झाले त्यांचे. वस्तू एक नंबर आहेत सगळं त्यांचे, एकदम छोट्या छोट्या वस्तूंपासून चमचे, त्यावेळेचे वाट्या वगैरे ह्यापासून सगळं ठेवलं आहे. कॅमेरा चालवत नाही ॲक्च्युली, त्यामुळं आपण आणि आम्हाला पण असं वाटते की तुम्हीच येऊन इथं प्रत्यक्ष बघावं एवढं वर्थ आहे ते. त्यामुळं बाकीच्या गोष्टी तिथं आल्यावरच समजतील. आणि बाकी तुम्हाला सांगायचं झालं तर कोल्हापुरात जर म्हटलं तुम्ही तर प्राईम लोकेशन आहे ही, जी टूर लोकेशन म्हणून मानली जाते, जी की कोल्हापूर जी लोक बघायला येतात ती हमखास न्यू पॅलेसला येणारच. न्यू पॅलेस एक प्राईम लोकेशन म्हणजे कोल्हापूरला आल्यावर कसं आपण रंका, महालक्ष्मी मंदिर, पन्हाळा, ज्योतिबा, तसंच न्यू पॅलेस म्हणून मोजलं जाते. आणि लोक म्हणजे प्रत्येक टुरिस्ट न्यू पॅलेसला येतोयच, चायच्या सहली किंवा फॅमिलीज वगैरे प्रत्येकजण इकडे येऊन जातात. आणि तसं आहेच ती ही जागाच तशी आहे. म्हणजे कोल्हापुरातली जी लोकल माणसं आहेत ती तर शनिवार रविवार हमखास इथं असतात संध्याकाळी फिरायला वगैरे, कारण इथलं वातावरण, हे पक्षी, तलाव, हे सगळं सुद्धा पूर्ण नॅचरल प्लेस. म्युझियम जरी आपण सारखं नाही बघितलं तरी या वातावरणासाठी तरी लोक येतातच. बाकी जितकं दाखवता येईल तेवढं दाखवूस. बाहेरून जेवढे आपल्याला जी काय प्लेसेस आहेत किंवा आपले स्मारक वगैरे आहेत ते आपण दाखवूया. आतून काय आपल्याला दाखवता येणार नाही ही दुःखद गोष्ट आहे. इच्छा हीच आहे की तुम्ही प्रत्यक्ष या आणि हे बघा. 40 रुपये तिकीट आहे त्याला, प्लीज विजिट. होय, तिकीट पण एकदम माफक आहे, म्हणजे आपण 40 रुपये तर आपण असंच नाश्त्याला जोडवतो. जर तुम्हाला हिस्ट्रीची आवड असेल तर तुम्ही 100% येणार. तर आता आपल्या ह्या आतल्या मेन जो दुसरा दरवाजा आहे पॅलेसचा दरवाजा मेन गेटमध्ये आता आम्ही आलो आहे. आणि इथनं पुढं आपण बघूया की काय काय इमारतीच्या आसपास आहे किंवा त्याच्या पलीकडे काय काय वेगवेगळ्या वास्तू बांधल्या आहेत आणि त्या ज्या काय आपल्याला बघता येतील एवढ्या प्लेस आपण बघू शकतो. बाहेरनं जे काय काय कव्हर करता येते ते करूया, जसं की गार्डन आहे, बाकीचं आहे. आता जे काय दिसाले ते मोठी भव्य अशी इमारतच दिसायला पहिली. हे गार्डन या गोष्टी आपल्या इथं पॅलेस आहे, बाकी टुरिस्टसाठी हे गार्डन वगैरे आहे. इकडं लॉन आहे,
आणि बरेच जण फोटो वगैरे काढायला आलं तिकडे. बरोबर त्या जे आपलं जे निवासस्थान आहे, न्यू पॅलेस आहे, त्याच्यासमोर बरोबर शाहू महाराजांचं स्मारक आहे आणि त्याच्या आसपास लॉन केला आहे. आणि बरेचसे आत्ता दुपारचं 2 वाजलं, 2:00 आसपासचा टाईम झाला आहे आणि तरीसुद्धा इथं टुरिस्ट कोल्हापूरचे असतील किंवा बाहेरगावचे असतील त्यांची गर्दी जमलेली दिसते. मोस्टली बाहेरचेच असतील. मला असं म्हणायचं आहे की ही प्राईम लोकेशन आहे. आज सॅटरडे आहे ना, सॅटरडे असल्यामुळे आणि जरा गर्दी वाढणार आहे. आता हा टाईम 2 आहे त्यामुळे जरा कमी वाटायला तुम्हाला गर्दी, पण 4 नंतर किंवा 5 नंतर जर तुम्ही बघितला तर इथं भरपूर गर्दी असणार आहे. कोल्हापूर शहराच्या उत्तरेला सुमारे 3 किलोमीटर अंतरावर करवीर संस्थानाची शान असलेला नवा राजवाडा उभा आहे. प्रसिद्ध ब्रिटिश वास्तू शिल्पकार चार्ल्स मांट यांनी न्यू पॅलेसची रचना केली होती. राजवाड्याच्या बांधकामात भारतीय व युरोपियन वास्तुशास्त्राचे मिश्रण बघायला मिळते. कोल्हापूरचा राजपरिवार आजही वास्तव्यासाठी याच राजवाड्याचा वापर करतोय. तर हे आपण पॅलेसच्या साईडच्या गार्डनला आता आलोय. कमाज तलाव मस्त आहे नी गारवा. हे तुम्हाला एक इकडनं पॅलेसचा साईड अँगल दाखवतो. बघा पूर्ण फ्रेममध्ये बघा. हे घड आहे की नाही चालाय चालू. अजून पण मला बोललेलो सगळ्यांची स्मारक इथं आहेत तर तुम्ही बघू शकता. स्मारक प्रत्येक महाराजांचे आपल्या इथं आहेत. हे वरती जे घड्याळ दिसते ते चालू आहे आणि त्याचं टोल अजून पण वाजतोय. हे विषय सांगायचा झाला. देअर व्हॉट इज काय तिथं काय आहे? देर इज नथिंग टू कॅप्चर. नो कॅप्चर. व्हॉट यू वॉन्ट टू से अबाउट दॅट? आय वॉन्ट टू कॅप्चर दॅट लोकेशन बट नो तिथं काय. बट विच लोकेशन? तिथे ही दिस लोकेशन. तिथलं कुठलं विच लोकेशन? अरे ते बास्केटबॉल दॅट इज लोकेशन. वी कम टू अँड थ्रो द बॉल. हा दॅट लोकेशन आय वॉन्ट टू कॅप्चर. 30 जून 1974 रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मशताब्दी दिनाचे औचित्य साधून राजवाड्याच्या तळमजल्याला म्युझियमचे रूप देण्यात आले व त्याचे नाव करवीरचे शेवटचे छत्रपती शहाजी महाराज यांच्या नावाने ठेवले. म्युझियमच्या प्रत्येक दालनात महाराजांच्या प्राचीन काळातील अनेक वापरातील वस्तू तसेच शस्त्रास्त्रांचे जतन करण्यात आले आहे. म्युझियम बाहेरील सर्व भाग निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. समोरच हिरवेगार लॉन आहे. अनेक प्रकारच्या वनराईमुळे परिसर अगदी निसर्गरम्य वाटतो. खरंच छत्रपतींचा हा राजवाडा म्हणजे कोल्हापूर शहराच्या शिरपेचात खोवलेला मानाचा थोराच म्हणावा लागेल.